गुड इवनिंग गुड इवनिंग गुड इवनिंग भावी शिक्षकांना गुड इवनिंग। बॅच नंबर 4 हाऊसफुल होत आलेली आहे। तर ज्यांनी बॅच फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये ऍडमिशन घेतलंय त्यांचा अभ्यास खूप पुढे गेलेला आहे। बॅच नंबर 4 मध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतलंय त्यांचा अभ्यास चालू झालेला आहे। तर बॅच नंबर 4 मध्ये काही ऍडमिशन बाकी आहेत, त्यांना आपण 399 रुपयामध्ये ऍडमिशन देणार आहे टेस्ट सिरीज साठी। याच्यामध्ये काय होणार आहे, प्रत्येक विषयाच्या 30 टेस्ट असणार आहेत, असे 5 विषय असतात, तुम्हाला 150 टेस्ट असणार आहेत। याच्यासाठी आपण 399 रुपये फक्त चार्ज करतो। तुम्हाला काय करायचं, या नंबरवर राम शेफ सर यांच्या नंबरवर 399 पे केला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे, तुम्हाला टेस्ट सिरीजच्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाणार। याचबरोबर आपल्याला काय याच्यामध्ये मिळणार आहे, तर याच सोबत दुसऱ्या तुम्हाला 300 टेस्ट, 300 प्लस टेस्ट ज्या ऑनलाईनच आहेत त्या फ्री मध्ये मिळणार आहेत। याच सोबत तुम्हाला ज्या नोट्स आहेत त्या फ्री मध्ये मिळणार आहेत। काही मॅथ्स चे व्हिडिओज आहेत, सायन्स चे व्हिडिओज आहेत, गव्हर्नमेंटच्या साइड वर ते आहेत, प्लेलिस्ट आहेत, त्याच्यामध्ये मिळणार आहे तुम्हाला। त्याचप्रमाणे जी हिस्ट्री आहे, हिस्टरी जॉग्राफी आहे, त्याचे व्हिडिओ देखील आहेत गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वर। ते सगळे 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीचे ते व्हिडिओज मिळणार आहेत। सगळे हे सगळं फ्री मध्ये असतात। हे सगळं काम फ्री मध्ये करायचं, त्याचं एकमेव कारण आहे की मिशन मिशन एज्युकेशनल रिव्हॉल्युशन। आपल्याला शैक्षणिक क्रांती जर करायची असेल तर तुमच्यासारखे भावी शिक्षक, तरुण शिक्षक आपल्याला पाहिजेत। महाराष्ट्रामध्ये 10,000 आपल्या ग्रुपमध्ये आहेत सगळे मिळून 50,000। 50,000 मध्ये आपल्याला आता पाहिजे फक्त 10,000 जे खरंच गरजू आहेत, जे अभ्यास करणार आहेत, पास होणार आहेत, पास व्हायची इच्छा आहे। त्यामुळं आपण हे नाममात्र शुल्क लावत आहोत फक्त तुमची परीक्षा बघण्यासाठी, किंवा खरंच तुम्हाला अभ्यास करायचा आहे का, डिओटेडली काम करताय का, याच्यासाठी फीस ही त्याचे फक्त एक नाममात्र शुल्क आहे। तुम्हाला या मिशन मध्ये, मिशन एज्युकेशनल रिव्हॉल्युशन मध्ये काम करायचं की नाही याच्यासाठीची ही फीस नाममात्र आहे। भविष्यामध्ये आपल्याला एज्युकेशनल रिव्हॉल्युशनची नितांत आणि अत्यंत गरज आहे, त्यासाठी आपल्याला 10,000 शिक्षक पाहिजे आहेत। माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जवळपास 50,000 शिक्षक आहेत, याच्यातले आता जेमतेम 600 जवळपास शिक्षक माझ्याशी जॉईन झालेले आहेत ऑलरेडी। ज्यांना अजून जॉईन व्हायचं राहिलेलं आहे, व्हायची इच्छा आहे, त्यांनी 399 भरा व्हॉट्सअपला, या ठिकाणी मला स्क्रीनशॉट शेअर करा, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल। इथं तुम्हाला 10 टीचर्स मार्गदर्शनाला भेटतील, त्याचप्रमाणे तुम्हाला इथं नोट्स आणि व्हिडिओज वगैरे वाटेवर सर्व भाग मिळेल। चला आजचं सेशन चालू करूया, आपण जाऊया डायरेक्ट सविताताई बावगे यांच्याकडे। सविताताई बावगे यांच्याकडे मी आता हँड ओव्हर करतो। तुम्हाला सविताताईंचा बोर्ड दिसत असेल, सविताई तुमचं माईक पण चालू करा। यस यस यस, दिसतंय सगळ्यांना? ओके, थोडस ब्लर वाटतंय मला, ब्लर आहे ठीक आहे? आणखी बघा। हां बरं, भावी शिक्षक सांगतील, चॅट बॉक्सचा वापर करा। यस यस, चांगलं दिसतंय का बघा एकदा, का ब्लर दिसायला एकदा सांगा, त्यांना एकदा सांगा पटकन। ब्लर आहे, या जसं ब्लरच आहे का की ऍडजस्टमेंट करावं लागेल काय तरी? ब्लर दिसत, सेटिंग सेटिंग सेटिंग। ओके ओके, करा सेटिंग करा, खूप जास्त ब्लर आहे। ओके ओके, करू करू, अशा ते काळजी करू नका। थांबा थांबा, पाहतायत मॅडम पाहतायत, आता तर अंधुकच झाली। काहीतरी सेटिंग करलं यस 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 यस, छान। आता दिसत हा आहे एक सगळ्यांना नंबर दिसत, यस क्लियर? यस, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद, ऑल द बेस्ट, कीप इट अप। ओके, सो यस यस, गुड सुरू इवनिंग करा ऑल मॅडम। ऑफ यू। ठीक है, we have started direct indirect speech and in that we have completed three types of sentences, means interchange of direct speech into indirect, of assertive sentence, interrogative and imperative. Today we are going to see how to change exclamatory sentences or direct speech of
इन एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस इन टू इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे दिलेले सेंटेन्स जर इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीच मधलं एक्सक्लेमेटरी आहे आणि त्याला आन्सर मध्ये म्हणजे इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसं करायचं. ओके, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आयडेंटिफिकेशन काय आहे. एकतर सेंटेन्स व्हॉट किंवा हाऊने स्टार्ट होईल आणि कंपल्सरी त्याच्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क येईल. समटाईम्स द सेंटेन्स विल स्टार्ट विथ द वर्ड्स लाईक दिस. हे जे आहे इंटरजेक्शन्स आहे जे सडन एक्सप्रेशन यूज करण्यासाठी म्हणजे एक्सप्रेस करण्यासाठी वापरले जातात. किंवा असे पण सेंटेन्सेस जे आहे मे गॉड ब्लेस द मॅन ऑर मे गॉड ब्लेस यू, ह्या काइंडचे पण सेंटेन्सेस एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणून ओळखले जातात. जनरली आपल्याला या टाईपचे सेंटेन्सेस माहिती आहेत जे की व्हॉट किंवा हाऊ ने स्टार्ट झालेले आहेत. त्याचबरोबर आपण या टाईपचे पण सेंटेन्सेसचं कसं इनडायरेक्ट स्पीच करायचं ते पण पाहूया. ठीक आहे, सो पहिली गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्ब कुठे येईल, सेडच्या ठिकाणी. जिथे जिथे सेड आहे त्या ठिकाणी तुम्हाला कोणता वर्ड वापरायचा आहे. तर एक्सक्लेम्ड हे वर्ड वापरायचे. त्याचबरोबर दिलेलं इन्वर्टेड कॉमाच्या मध्ये दिलेलं सेंटेन्स कोणतं इमोशन किंवा कोणतं वी कॅन से एक्सप्रेशन एक्सप्रेस करत आहे त्यानुसार आपल्याला हे पण ऍड करायचे पुढे. एक्सक्लेम्ड विथ जॉय, एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज, एक्सक्लेम्ड विथ सॉरो किंवा सॅडनेस, डिपेंड ऑन सेंटेन्स. आता जसं हे आहे व्हॉट अ ग्रँड पॅलेस, सरप्राईज एक्सप्रेस करत आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज असं घेऊन मग पुढचं बाकी चेंज करायचं आहे. सो रिपोर्टिंग वर्ब जे आहे एक्सक्लेम्ड तर येईल पण त्यासोबत जर असं काही आलेलं आहे विथ जॉय किंवा विथ हॅपीनेस विथ सॅडनेस तर ते पण करेक्टच राहणार आहे तुमच्या ऑप्शन मधल्या सेंटेन्सेस मध्ये. ठीक आहे, हे झालं फर्स्ट की तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब एकतर चेक करायला लागेल. सेकंड थिंग कनेक्टिंग वर्ड. कनेक्टिंग वर्ड कुठे येणार आहे, इन्वर्टेड कॉमा जिथे आहे म्हणजे दिस पार्ट ऑफ सेंटेन्स अँड दिस पार्ट ऑफ सेंटेन्स यू हॅव टू जॉईन दिस टू पार्ट सो यू नीड वन कनेक्टिंग वर्ड अँड ते कोणतं राहील दॅट. म्हणजे हे पार्ट आणि हे पार्ट जोडण्यासाठी तुम्हाला इथे एक कनेक्टिंग वर्ड घ्यायचं आहे आणि ते राहील दॅट. प्रत्येक सेंटेन्स नुसार बदलणार आहे हे टाइप ऑफ सेंटेन्स है ना. आता आपण कोणतं पाहत आहोत, एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये तुम्हाला दॅट हे कनेक्टिंग वर्ड वापरायचं आहे. आता हे जे एक्सक्लेमेटरी आपलं दॅट कनेक्टिंग वर्ड आपण अजून एका सेंटेन्स मध्ये वापरलेलं आहे ते आहे असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये. ठीक आहे, चला आपण हे सेंटेन्सेस चेंज करून बघूया. ही सेड व्हॉट अ ग्रँड पॅलेस. ओके, सिक्वेन्स ने चला. बघितले मी दोन शब्द तुम्हाला ऍड करायला सांगितले. एक तर लिहा विथ आणि दिस इज अ काइंड ऑफ सरप्राईज सो यू कॅन राईट हिअर विथ सरप्राईज. ओके, त्यानंतर दॅट हे कनेक्टिंग वर्ड यूज करायचं तुम्हाला. दॅट हे कशाच्या ठिकाणी आलं, दॅट या इनवर्टेड कॉमाच्या ठिकाणी. पुढचा भाग व्हॉट अ ग्रँड पॅलेस, याला ऍज इट इज तुम्हाला लिहायचं नाही. याचं तुम्हाला पहिले असर्टिव सेंटेन्स तयार करावं लागेल आणि मग त्याचं चेंज घ्यावं लागेल. आता व्हॉट अ ग्रँड पॅलेस याचा असर्टिव सेंटेन्स काय तयार होईल, तर इट इज अ ग्रँड पॅलेस असं तयार होईल. आता हे तुम्ही जेव्हा हे सेंटेन्सेस जेव्हा तुम्ही असर्टिव टू एक्सक्लेमेटरी किंवा एक्सक्लेमेटरी टू असर्टिव शिकला असेल तर हे तुम्हाला येईल. ओके, बेसिक इज देअर. म्हणजे तुम्हाला इंटरचेंज अगोदरच माहिती पाहिजे की असर्टिव एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आल्यानंतर त्याच्या असर्टिव फॉर्म मध्ये तुम्हाला चेंज करायला लागेल आणि मग त्याचा आन्सर तुम्हाला इनडायरेक्ट मध्ये लिहायचे. आता हे कुठून आलं, इट इज हे जे आहे याला म्हणायचं नॉमिनल सब्जेक्ट किंवा नॉमिनल स्टार्टिंग ऑफ द सब्जेक्ट जे इथं यूज करत नाही. ओके, कधी कधी यूज करत नाही, इट इज नॉट नेसेसरी टू यूज म्हणून ते स्किप केलेलं असतं. तर हे तर तुमच्या सेंटेन्स मध्येच आहे. व्हॉट अ ग्रँड पॅलेस इट इज असं राहायला पाहिजे होतं, दिलेले नाही, नो प्रॉब्लेम. दिलेलं नाही याचा अर्थच आहे की तिथे इट इज आहे. ओके, इट इज अ ग्रँड पॅलेस आन्सर मध्ये मग काय करायचं आपल्याला इथून चालू करायचं. याचं करायचं नाही तुम्हाला, याचं पहिल्यांदा तुम्हाला ऍक्टिव्हिटी मध्ये चेंज करावं लागेल आणि मग तुम्हाला आन्सर लिहावं लागेल.
एक्सरसाइज काय होईल, काहीच होणार नाही, इट लॅक इट होईल. पेशंट वॉज इज, त्याचं मात्र चेंज करायचं आहे, इट वॉज, रिमेनिंग सेंटेन्स एज इट इज, ग्रँड पेरेंट्स. सो व्हॉट वी हॅव डन हिअर, अजून एकदा एक्सप्लेन करते. सेटच्या ठिकाणी काय केलं आपण, एक्सक्लेम दिसलेलं आहे, दिस इज अ काइंड ऑफ सरप्राइज, म्हणून दिस सरप्राइज असे वर्ड ऍड केले आपण. त्यानंतर कनेक्टिंग वर्ड दॅट दिसलेला आहे, आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, सेंटेन्स ऍज इट इज चेंज करायचं नाही. त्याच्या पहिल्यांदा तुम्हाला ऍसिडिटी सेंटेन्स करायचे, आणि मग त्या ऍसिडिटी सेंटेन्सचं चेंज करायचं तुम्हाला इंट्रोगेटिव्ह मध्ये, ठीक आहे. पण कधी जेव्हा अशा टाइपचं सेंटेन्स असेल तेव्हाच, म्हणजे एक तर सेंटेन्स व्हॉट मी असेल किंवा हाऊ मी असेल त्यावेळेस, खालच्या सेंटेन्स मध्ये तसं काही होणार नाही. ओके, एक्सक्लेमेटरी मध्ये जेवढे सेंटेन्सेस पॉसिबल आहे तेवढे इथे दिलेले आहेत. ओके, याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक्सक्लेमेटरीचं ऍसरेटिव्ह करायचं, आणि त्यानंतर मग त्याचा आन्सर लिहायचा, ठीक आहे. नेक्स्ट पाहूया, ते लिहा, शी शी सेड अलास आय हॅव लॉस्ट एव्हरीथिंग. आता हे जे सेंटेन्स आहे, अलास हे जे वर्ड आहे, इट इज एक्सप्रेसिंग सॅडनेस, है ना, सॉरो. मग आपल्याला एक्सक्लेमच्या नंतर त्या प्रकारचं, म्हणजे सॅडनेस एक्सप्रेस करत आहे, सो आपल्याला जे रिपोर्टिंग वर्ब घ्यायचे त्याच्यानंतर त्याच प्रकारचं वर्ड्स यूज करायचे, ठीक आहे. सेटच्या ठिकाणी काय लिहायचं तुम्हाला, एक्सक्लेम्ड विथ सॉरो, हे मी कशावर घेतलं, याच्यावरून, ठीक आहे. हे वर्ड तुम्हाला आता काढून टाकायचे. बिफोर दॅट यू हॅव टू यूज कनेक्टिंग वर्ड. तर कनेक्टिंग वर्ड काय यूज करणार आपण, दॅट. त्यानंतर हे वर्ड जाईल. आता सिक्वेन्स नाही, जा आय जे आहे स्पीकर साठी आलेला आहे. आय कोणासाठी आलेला आहे, स्पीकर साठी. तर काय येईल इथे, शी हॅव चे चेंज करायचं, हॅड लॉस्ट एव्हरीथिंग, पुढे काही चेंज होणार नाही. सेंटेन्सचा आन्सर काय झालं, शी एक्सक्लेम्ड विथ सॉरो दॅट शी हॅड लॉस्ट एव्हरीथिंग. चेंजेस कळाले. अजून एकदा एक्सप्लेन करते, सेटच्या ठिकाणी काय आलं, एक्सक्लेम्ड, आणि हे सेंटेन्स सॉरोफुल आहे, सो दॅट्स वाय आय हॅव यूज हिअर विथ सॉरो. त्यानंतर तुम्हाला कनेक्टिंग वर्ड यूज करायचं आहे, दे आर लाइक दॅट, आणि पुढचं सेंटेन्स तुम्हाला चेंज करायचं आहे, आणि चेंज करायच्या आधी हे वर्ड तुम्हाला काढून टाकायचे. त्यानंतर जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला खाली अकॉर्डिंग टू द नीड, म्हणजे जसं हे प्रोनाऊन आहे ते स्पीकरनुसार किंवा लिस्नरनुसार चेंज होईल, जसं हे वर्ब आहे ते त्याच्यानुसार टेन्सनुसार चेंज होईल, ठीक आहे. लक्षात ठेवायचे, आय कोणानुसार चेंज होते नेहमी, स्पीकरनुसार, आणि जर न्यू असेल तर लिस्नरनुसार, ठीक आहे. नेक्स्ट पाहूया, ही सेड मे गॉड ब्लेस द ओल्ड मॅन. हे काइंड ऑफ विश आहे, आपण शुभेच्छा देतो त्या किंवा इच्छा प्रेयर करतो त्या काइंडचं सेंटेन्स आहे, ठीक आहे. आपण पण मे गॉड ब्लेस यू असं सेंटेन्स वापरतो, सो दॅट इज ऑल्सो इन्क्लुडेड इन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, ठीक आहे. आपण इथे सेंटेन्स करूया. आता इथे एक लक्षात ठेवायचं की जेव्हा पण असं काहीतरी सेंटेन्सेस आलेलं आहे, सेंटेन्स आलेला आहे मे गॉड ब्लेस यू, इट इज अ काइंड ऑफ प्रेयर, तर त्या ठिकाणी तुम्ही एक्सक्लेम्ड न घेता त्या ठिकाणी असं पण लिहू शकता. ओके, दिस इज ऑल्सो करेक्ट, हे पण करेक्ट आहे, डिपेंड ऑन सेंटेन्स. या दोन्ही मध्ये तुम्ही एक्सक्लेम्ड घ्यायचं, पण जेव्हा ते काइंड ऑफ प्रेयर आहे, विश आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्या प्रकारचं रिपोर्टिंग वर्ब घ्यायचं आहे. सो मी इथे काय घेणार आहे, प्रेड, PRAYED, प्रेड. त्यानंतर घ्या दॅट. तर तुम्हाला पुढे चेंजेस करायचे, फक्त पुढे चेंज करताना एवढंच चेंज करायला लागेल किंवा एक्सचेंज, हे जे मी आहे तुम्हाला इथे आणायचे आहे. काय झालं, गॉड मे ब्लेस द ओल्ड मॅन, आता चेंज करायचे तुम्हाला, ठीक आहे. दॅट घेतला आपण कनेक्टिंग वर्ड, त्यानंतर गॉड हे वर्ड आहे, इट विल रिमेन द सेम. मे चं चेंज होईल, दॅट विल बी माइंड,
त्यानंतर ब्लेस लिहा, द ओल्ड मॅन मध्ये जरी लास्टला असं इन्वर्ट एक्सक्लेमेटरी मार्क आहे, इथे आहे, परत इथे पण आहे आणि इथे पण आहे, तर ते तुम्हाला काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी फुल स्टॉप घ्यायचे. काल जसं आपण क्वेश्चन मार्क क्वेश्चन मध्ये होतं, पण आन्सर मध्ये घेताना ते क्वेश्चन मार्क तुम्हाला रिमूव्ह करायचं होतं, इन द सेम वे टुडे ऑल्सो यू हॅव टू रिमूव्ह दिस एक्सक्लेमेटरी मार्क इन द इनडायरेक्ट स्पीच. ओके, कळालं एवढं? काही डाऊट आहे याच्यामध्ये? ओके, तर आता हे तुमचे चारही प्रकारचे सेंटेन्सेस झालेले आहेत. ठीक आहे, मी काय करते अजून एकदा जस्ट एकदा रिपीट करते. ठीक आहे, हे कोणत्या टाइपचे सेंटेन्सेस आहेत? तर एक्सक्लेमेटरी, आपण आता एक्सक्लेमेटरीच चेंज पाहिलं फ्रॉम डायरेक्ट टू इनडायरेक्ट. ओके, त्यामध्ये तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब एकतर एक्सक्लेम्ड वापरायचं आहे, नियर अबाउट हेच येईल, बट सम टाइम इफ इट इज गिवन अ प्रेयर विश, त्या ठिकाणी तुम्हाला फ्रेंड किंवा विश पण येऊ शकते. विश विश करतो ना आपण, त्या ठिकाणी विश पण असं येऊ शकते. एक्सक्लेम्ड विथ जॉय सरप्राईज असं कधी घ्यायचे? सेंटेन्सच्या एक्सप्रेशन नुसार. ठीक आहे, पहिला सेंटेन्स, ही सेड व्हॉट अ ग्रँड पॅलेस, हे सेंटेन्स सरप्राईज एक्सप्रेस करणार आहे म्हणून आपण तसंच यूज करणार आहोत. चेंजेस कुठे झाले? सेडच्या ठिकाणी एक्सक्लेम्ड घेतलेला आहे, सेंटेन्स मध्ये सरप्राईज एक्सप्रेस होत आहे म्हणून आपण विथ सरप्राईज, एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज असं घ्यायचं आहे. त्यानंतर कनेक्टिंग वर्ड घ्यायचं आहे, सिक्वेन्स जात आहोत आपण. हिच्या ठिकाणी मी घेतलं, सेडच्या ठिकाणी आपल्याला एवढा भाग घेतलेला आहे, एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज. नेक्स्ट प्रोसेस काय होती? हे जे कनेक्ट रिपोर्टिंग वर्क, नो सॉरी, विच वन? एक्सक्लेमेटरी, नो, विच वन? इन्वर्टेड कॉमर्स, हे जे आहे ना इन्वर्टेड कॉमा, त्या ठिकाणी तुम्हाला कनेक्टिंग वर्ड घ्यायचं होतं, तर ते आपण हे घेतलेलं आहे. नेक्स्ट प्रोसेस, व्हॉट अ ग्रँड पॅलेस, ते चेंज करायचं होतं, पण ते चेंज करताना आधी तुम्हाला त्याचं ऍसिडिटी फॉर्म मध्ये करावं लागेल. इट इज अ ग्रँड पॅलेस असं होईल, मग त्याचं चेंज करा. त्याचं चेंज कसं केलं? इट आहे, इटचे जे स्वॉल्व केलेलं आहे आणि नेक्स्ट पार्ट अ ग्रँड पॅलेस सेम लिहिलेलं आहे. इथे थोडस कन्फ्युजिंग आहे, पण तुम्हाला जर हे एक्सचेंज माहिती आहे की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आल्यानंतर त्याचं ऍसरेटिव्ह फॉर्म कसं करायचं, तेव्हा तुम्हाला सेंटेन्स करेक्ट येईल, कारण ते बेसिक आहे. ते बेसिक माहिती असेल तरच तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट करता येईल, आणि हे एवढं पण अवघड नाही. हे जे वर्ड आहे ते जाणार आहे, आणि जे लास्ट पार्ट होतं ते स्टार्टिंगला आलेलं ते दिलेलं नाही, आणि हे जे स्टार्टिंग आहे ते लास्टला जाईल, आणि अशा प्रकारे हे असरेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. नेक्स्ट, सेकंड आणि थर्ड मध्ये तुम्हाला तसं काही जास्त चेंजेस करायचे नाही, है ना? हे बघा, शीच्या ठिकाणी शी घेतलेला आहे, सेडच्या ठिकाणी एक्सक्लेम्ड घेतलेला आहे. हे सेंटेन्स जे होतं, अलास आय हॅव लॉस्ट एव्हरीथिंग, हे सॉरो एक्सप्रेस करणारं सेंटेन्स आहे, त्यामुळे आपण एक्सक्लेम्ड विथ सॉरो, म्हणजे सेडच्या ठिकाणी एक्सक्लेम्ड विथ सॉरो एवढा भाग घेतलेला आहे. नेक्स्ट पार्ट, इन्वर्टेड कॉमाच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे? दॅट, ते घेतलं, आणि हे जे आहे वर्ड ते तुम्हाला काढून टाकायचं आहे, बाय वी हॅव ऑलरेडी यूज हिअर विथ सॉरो, त्यासाठी ते काढून टाका. नेक्स्ट पार्ट, हे आहे आय, त्याचं चेंज काय केलं आपण? शी, वाय? बिकॉज द स्पीकर इज शी. ओके, त्यानंतर हे झालं, हॅव आहे, हॅवचं चेंज काय केलं? हॅड, आणि रिमेनिंग लॉस्ट एव्हरीथिंग सेम राहील, लॉस्ट एव्हरीथिंग. ठीक आहे, नेक्स्ट, ही सेड मे गॉड ब्लेस यू, ब्लेस द ओल्ड मॅन, याच्यामध्ये पण काय केलं होतं? हे सेम राहील, ही सेडच्या ठिकाणी आपण जस्ट हे वर्ड ऍड केलेलं आहे, वाय? बिकॉज इट इज काइंड ऑफ प्रेयर आहे, किंवा विश पण लिहू शकतात तुम्ही तिथे, पण हे प्रेयर आहे. काय, मे गॉड ब्लेस द ओल्ड मॅन म्हणत आहे ना, तर त्या ठिकाणी मे गॉड ब्लेस यू असेल तर त्या ठिकाणी विश पण म्हणू शकतो किंवा प्रेयर पण म्हणू शकतो. ओके, त्यानंतर इन्वर्टेड कॉमा काढून दॅट घेतला, इथे चेंज करताना हे जे मे आहे जस्ट शिफ्ट इट आफ्टर गॉड,
गॉडच्या नंतर हे मे इथे लिहायचे. ओके आणि त्याला रिमूव्ह करा. सेंटेन्स काय झालं, गॉड मे ब्लेस द ओल्ड मॅन. आता ह्याचे चेंज करा, गॉड आलेला आहे, मे चे चेंज माइट झालं, ब्लेस सेम राहील, ब्लेस द ओल्ड मॅन इट विल रिमेन सेम. सो अशा प्रकारे तुम्हाला हे सेंटेन्सेस चेंज करायचे. आता काय करूया, मिक्स्ड एक्सरसाइज घेऊया. म्हणजे तुम्हाला सगळ्याच प्रकारचे सेंटेन्सेस इथे मी घेणार आहे, म्हणजे तुम्हाला जे पण एक्सचेंज करताना काही डाऊट राहणार नाही. डायरेक्ट डायरेक्ट करताना स्पेशली तुम्हाला टाइप ऑफ सेंटेन्स कोणता आहे ते लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानुसार चेंजेस करायचे आहे. आणि टेन्स त्याचबरोबर प्रोनाउन आहे, यू हॅव टू पे अटेन्शन टुवर्ड दॅट अँड देन यू हॅव टू चेंज द सेंटेन्स. ओके, फर्स्ट सेंटेन्स, आय सेड टू हिम, हॅव यू taken your lunch? One sentence. Second, he said I had I said why have you come here? Okay, पहले तीन सेंटेंसेस हो गए थे. ओके, सो फर्स्ट सेंटेंस वाचायच्या काळजीपूर्वक आय सेड टू हिम, हॅव यू टेकन युअर लंच? क्वेश्चन मार्क आहे, सो इट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह आहे तेव्हा तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे की हे जे सेड टू आहे त्या ठिकाणी काय येणार आहे आणि हे जे इन्व्हर्टेड कॉमाज आहेत त्या ठिकाणी काय येणार आहे आणि कसे चेंजेस करायचे आहेत. पण चेंजेस करूया, आय हे आहे इंट्रोगेटिव्ह म्हणून सेट टू च्या ठिकाणी आपण घ्यायचंय आस्ट. आय आस्ट हिम, त्यानंतर इथे तुम्हाला हे रिपोर्ट इन्व्हर्टेड कॉमर्स काढून त्या ठिकाणी कनेक्टिंग वर्ड घ्यायचा आहे. जसं की तुम्ही पाहता सेंटेन्स हॅव्हिंग स्टार्ट आहे म्हणजे हेल्पिंग वर्बने स्टार्ट आहे, सो इट इज येस नो टाइप क्वेश्चन ऑर यू कॅन से वर्बल क्वेश्चन. सो इन दिस केस युअर रिपोर्ट कनेक्टिंग वर्ड विल बी इफ, एकतर इफ राहील किंवा वेदर, दोन्ही पैकी एक राहील इफ किंवा वेदर. त्यानंतर तुम्हाला हे जे हॅव आहे सब्जेक्टच्या नंतर, हे जे आहे सब्जेक्ट त्यानंतर शिफ्ट करायचं आहे. सेंटेन्स काय झालं, यू हॅव टेकन युअर लंच. आता ह्याचं चेंज करायचंय, हे जे यू आहे हे कोणासाठी आलेलं आहे, लिसनर साठी. ओके, इथे जर आय असत तर ते स्पीकर साठी आलं असतं, लक्षात ठेवा. तरी पण सेंटेन्स मध्ये जर यू आहे ते कोणासाठी राहणार आहे, लिसनर साठी, आणि आय आहे ते राहणार आहे स्पीकर साठी. ठीक आहे, लक्षात ठेवायचे हे. आता हे जे कारण इथं चुकते सेंटेन्स, इथे चुकत असते हे जे प्रोनाऊन आले ते नेमकं कोणासाठी घ्यायचं त्याच्यासाठी लक्षात ठेवा. कधी पण सेंटेन्स मध्ये जर असं आय आलेलं आहे तर ते स्पीकर नुसार चेंज करायचं आणि यू असेल तर ते लिस्नर नुसार चेंज करायचं. तर इथे आहे हिम, सो
कोणत्या फॉर्म मध्ये सब्जेक्ट फॉर्म मध्ये तुम्हाला यूज करायचे, त्याच्यामुळे इथे येईल की हॅव टू चेंज करा, हॅड टेक केअर सेम राहील. परत इथे युअर आलेला आहे, सो युअर हे ह्याच्यानुसार चेंज करायचं. युअर लेंथ आहे त्या ठिकाणी प्रॉपर चेंज करायचं तुम्हाला, ठीक आहे. इथं पोझिशन फॉर्म मध्ये आहे त्यामुळे इथे हिज लंच असं येईल. ओके, काय आन्सर झाला? आय सेटूच्या ठिकाणी आस्ट हिम, सेम राहील. कनेक्टिंग वर्ड आपण घेतले इफ किंवा वेदर घ्या. इथे इन्वर्टेड कॉमाच्या नंतरचा भाग जे आहे चेंज करत असताना थोडंसं इंटरचेंज त्याला शिफ्ट करा भाग. हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते सब्जेक्टच्या नंतर घ्या आणि मग चेंज करा. सेंटेन्स काय झालं होतं? यू हॅव टेकन युअर लंच, त्यानुसार करायचं. यू चं चेंज ही झालं अकॉर्डिंग टू द लिसनर. त्यानंतर हॅव चं चेंज झालं हॅड, टेकन सेम राहील. युअर लंच तर चेंज होईल, युअर चं चेंज होईल हिज, हे पण तुम्हाला याच्यानुसारच करायचं आहे. तो हिज लंच एवढं चेंज होईल आणि या प्रकारे तुमचा आन्सर राहील. मग ज्या तुमचे ऑप्शन्स आहेत ए बी सी डी त्याच्यामध्ये चेक करायचं. चेक करत असताना डायरेक्ट इनडायरेक्टचा क्वेश्चन आलेला आहे तुम्हाला, चेक करताना एवढंच लक्षात ठेवायचं. पहिले तर त्याचं रिपोर्टिंग वर्क चेक वर्क चेक करा. आफ्टर दॅट यू हॅव टू चेक दिस वन, हे बघायचं सिक्वेन्स जायचं, हे चेक करा हे करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट पार्ट हे चेक करायचं, हे पण आलेलं आहे. मग हे चेक करायचं काय टेन्स, हे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत तर तुमचं ते ऑप्शन राहील करेक्ट. कारण काही काही ठिकाणी काय होते सगळ्या सेंटेन्स मध्ये आय आस्ट कॉमन राहील, इथे चेंज होईल. एक तर तिथे त्यांनी काय करतील इफ वेदरच्या ऐवजी दॅट असं वापरतील, किंवा हॅव सेंटेन्स स्टार्ट होईल तसं करायचं नाही. ह्या पद्धतीने आलं, ह्या सिक्वेन्सने आलं तर ते तुमचं आन्सर करेक्ट राहणार आहे, ते ऑप्शन करेक्ट राहील. ओके, नेक्स्ट सेंटेन्स. ही सेड आय हॅड रेड दिस बुक. आता हे सेंटेन्स कोणत्या डेटचं आहे? ऍक्सेलेटिव्ह सेंटेन्स. आता त्याच्यानुसार तुम्हाला चेंजेस करायचे आहे. ही सेडच्या ठिकाणी सेडच ठेवायचं आहे. ऍक्सेलेटिव्ह सेंटेन्स मध्ये सेडच्या ठिकाणी सेडच राहील. सेड टू आलं तर ची वेगळी गोष्ट आहे, ठीक आहे. ही सेड इन्वर्टेड कॉमा काढून काय घ्यायचं? दॅट आय जे आहे ते कोणासाठी आलेलं आहे? स्पीकर साठी. तर यू हॅव टू यूज ही. हॅड आलेला आहे, हॅडचं चेंज काही होणार नाही, इट विल रिमेन सेम. हॅड रेड दिस चेंज होईल, दॅट आणि बुक. ओके, ही सेड दॅट ही हॅड रेड दॅट बुक. ओके, नेक्स्ट. आय सेड टू हिम वाय हॅव यू कम हिअर. क्वेश्चन आहे, सेट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. परत वरच्या सर्व करायचंय, पण वरचा सेंटेन्स आणि ह्या सेंटेन्स मध्ये थोडासा डिफरन्स आहे. जरी ते इंट्रोगेटिव्ह असले तरी पण हे सेंटेन्स होतं येस नो टाइप क्वेश्चन आणि हे आहे डब्ल्यू एच टाइप क्वेश्चन. डब्ल्यू एच इज देअर. तो आता त्याच्यानुसार चेंजेस करूया. आय सेटूच्या ठिकाणी काय करायचं? आस्ट सेम राहील हिम. आता आहे चेंज, मला हे इन्वर्टेड कॉमा काढून इथे रिपोर्टिंग वर्ब घ्यायचं, सॉरी कनेक्टिंग वर्ड घ्यायचं होतं. इथे आपण इफ आणि वेदर घेतलेलं आहे ते इथे घ्यायचं नाही. वाय? बिकॉज इट इज डब्ल्यू एच क्वेश्चन. सेम जे डब्ल्यू एच वर्ड आहे ते घ्यायचं. वाय इथे थोडंसं चेंज करा, जसं आपण हॅबला पुढे शिफ्ट केले इन द सेम वे यू हॅव टू शिफ्ट हॅब हिअर. सेंटेन्स काय झालं? यू हॅव कम हिअर. आता चेंज करा, हे जे यू आहे हे परत थीम साठी आलेलं आहे. सो अकॉर्डिंग टू दॅट यू चं चेंज होईल ही, हॅबचं चेंज होईल हॅड, कम जे आहे ते सेम राहील आणि हिअरचं चेंज राहील देअर आणि फुल स्टॉप. आय आस्क हिम व्हाय ही हॅड कम देअर. ओके,
से हाँ हाँ नेक्स्ट सेंटेंस आई सेड टू हर फैमिली पोस्ट दीज लेटर्स ही सेड टू मी आई एम नॉवल. ओके सो चेंजेस का ना क्या क्या होती ये सेंटेंस ही सेड हाउ क्लेवर यू आर एक्सक्लेमेटरी मार्क आ गया है सो नो डाउट इट इज एक्सक्लेमेटरी सेंटेंस. ठीक है सो त्याच्यानुसार चेंज करायचे आपल्याला ही सेडच्या ठिकाणी एक्सक्लेम्ड घ्या ही एक्सक्लेम्ड. आता इथे हाऊ क्लेवर यू आर सरप्राईज पण होऊ शकते किंवा इथं नाही घेतलं तरी चालेल विथ सरप्राईज वगैरे. हाऊ क्लेवर यू आर साधा सेंटेन्स आहे एवढा सरप्राईज किंवा हॅपीनेस एक्सप्रेस करण्यासारखं नाही जस्ट हाऊ क्लेवर यू आर असं म्हटलेलं आहे. सो इथे तुम्ही नाही घेतलं तरी चालेल हे जे आहे विथ सरप्राईज आहे असं काही नाही घेतलं तरी चालेल. ओके हे एक्सक्लेम्ड त्यानंतर काय करायचं होतं आपल्याला कनेक्टिंग वर्ड त्या ठिकाणी दॅट. आता इथे चेंज करत असताना हाऊ क्लेवर यू आर याचे चेंज करायचे तुम्हाला काय होईल सेंटेन्स हे लास्ट पार्ट असं येईल जर यू आर हे हाऊ आलेलं आहे ना त्यामुळे तुम्हाला इथं वेरी येईल क्लेवर वर वेरी क्लेवर हे सेंटेन्स असं राहील हाऊ क्लेवर यू आर द असरेटिव्ह सेंटेन्स यू आर व्हेरी क्लेवर असं होईल. याचे चेंज करा यू जे आहे आता इथे काय झालंय तर जे आहे लिस्नर दिलेलं नाही ठीक आहे अननोन लिस्नर आहे तिथे सो यू कॅन यूज देअर आय पण येऊ शकेल इथे शी पण येऊ शकेल ही पण येऊ शकेल. ओके यापैकी हे कोणते येऊ शकेल कारण इथे आपल्याला माहिती नाही ही सेड टू हिम हर मी असं काही दिले नाही त्यामुळे या तीन पैकी हे कोणतेही करेक्ट राहू शकते. त्यानंतर इथे आहे आर. ओके आर च म्हणजे एम ए जर आलेला आहे त्याचा पास्ट टेन्स घ्यायचे तुम्हाला वॉज किंवा वेअर तर इथे येईल वॉज ही साठी सुटेबल आहे. आय वॉज पण म्हणू शकता शी वॉज पण म्हणू शकता आणि ही वॉज पण म्हणू शकता. पुढचं सेंटेन्स व्हेरी क्लिअर. ओके सो सेंटेन्स काय झालं ही एक्सक्लेम्ड दॅट आय वॉज व्हेरी क्लेवर ऑर शी वॉज व्हेरी क्लेवर किंवा ही वॉज व्हेरी क्लेवर असं होऊ शकतं. ठीक आहे नेक्स्ट आय सेड टू हर काइंडली पोस्ट दीज लेटर्स हे कोणत्या टाईपचे सेंटेन्स आहे तर हे आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स काइंडली आलेलं आहे इट इज रिक्वेस्ट आणि असे रिक्वेस्ट केलेले किंवा ऑर्डर केलेले सेंटेन्स जे असतात ते येतात इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये. सो अकॉर्डिंग टू दॅट वी विल चेंज आय सेम झाला. ठीक आहे सेट टू च्या ठिकाणी आपल्याला एक रिपोर्टिंग वर्ब सुटेबल याच्यासाठी सुटेबल घ्यायचे सो इट इज रिक्वेस्ट काइंडली आलेला आहे सो वी कॅन यूज हियर रिक्वेस्टेड आय रिक्वेस्टेड पुढचा भाग घ्यायचा हर इन्वर्टेड कॉमा काढून काय घ्यायचं आपल्याला हे आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. तर तुम्हाला आधी पण सांगितलं एकतर टू घ्यायचं किंवा नॉट टू. टू कधी घ्यायचं सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे डोंट आलं तर नॉट टू घ्यायचं होतं पण हे जस्ट सिम्पल पॉझिटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे सो यू हॅव टू यूज देअर टू ओनली हे वर्ड तुम्हाला काढून घ्यायचे. त्यानंतर पुढचं पोस्ट हे जे आहे दीज याचं चेंज करा दोज आणि पुढचं भाग लिहा लेयर्स.
ठीक है, आई रिक्वेस्टेड हर टू पोस्ट दोज लेटर्स. ठीक है, नेक्स्ट. ही, वन मिनट, ही सेड टू मी आई एम रीडिंग अ नॉवल. सिंपल सादा सेंटेंस है, असर्टिव सर, सो अकॉर्डिंग टू दैट विल चेंज. आता इथे काय झालं, सेड टू आलेला आहे. आता असर्टिव सेंटेंस मध्ये आपण सेड आलं तर सेडच ठेवलं होतं, पण इथे आहे सेड टू, त्याच्यामुळे टोल्ड घ्यायचं. सेड टू च्या ठिकाणी आपण घेतलंय टोल्ड, त्यानंतर जे भाग आलेला आहे ते घ्या. ही टोल्ड मी, इन्वर्टेड कॉमाच्या ठिकाणी येईल दॅट. त्यानंतर आय चं चेंज कशानुसार करायचं आपल्याला, ही नुसार, स्पीकर नुसार. ही आहे सो ही घ्या इथे. त्यानंतर इथं आलेला आहे एम, प्रेझेंट टेन्स आहे ना, प्रेझेंट कंटिन्युअस आहे, सो पास्ट कंटिन्युअस होईल. एम चं चेंज काय होईल, वॉज, म्हणजे ह्याच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, रीडिंग सेम घ्यायचे. नॉवल, ठीक है. सो योर आंसर विल बी लाइक दिस, ही टोल्ड मी दैट ही वॉज रीडिंग अ नॉवल. तर या प्रकारे तुमचं चेंज होईल. या ठिकाणी काय करते, एकदा थोडस टेन्स चेंज करून तुम्हाला दाखवते परत एकदा. तर या ठिकाणी समजा असं आलेलं आहे सेंटेन्स, ही सेड टू मी आय वॉज रीडिंग अ नॉवल. आता चेंजेस काय होतील, टीच्या ठिकाणी ही लिहिला, परत सेट टू च्या ठिकाणी टोल्ड मी दॅट, आय चं चेंज काय सांगितलं होतं, मी. ओके, आता याचं चेंज आहे मेन, वॉज चं चेंज काय होईल. जसं एम इधरचं वॉज झालं, तर वॉज चं चेंज काय होईल, तर काय होईल, मीन. पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये जाईल ते, रीडिंग अ नॉवेल. चेंजेस तुम्हाला याचं आणि याचं परफेक्ट चेंजेस लक्षात ठेवायचं, त्याचबरोबर हे एक आणि त्याचबरोबर रिपोर्टिंग कनेक्टिंग वर्ड एक. सो हे तीन चार गोष्टी वर लक्ष ठेवलं तर तुमचे आन्सर्स जे पण आहे सगळे करेक्ट येणार आहेत. ओके, आणखी एक सेंटेन्स पाहूया. He said, son rises in the east. याचा आंसर सांगा तुम्ही. Says playing football said. I think news cooker daily. फर्स्ट सेंटेन्स चा आंसर सांगा, कमेंट करा इथे, केले का. जस्ट वन मिनिट, आय विल चेक. हाँ, हे कोणाचं आहे, यस, ही सेड दॅट द सन रायझेस इन द ईस्ट. अजून बाकीचे पण हे करा, आन्सर सांगा.
Okay, me लेते हैं आंसर्स. ठीक है बोल. फर्स्ट सेंटेंस चेक करा, द सन राइजेस इन द ईस्ट. सादा सिंपल सेंटेंस है, अच्छा रिड्यूसर. ठीक, आंसर चेंजेस कर दिया. शी सेड, सेड ना सेड रही, करण है ऐसे रिड्यूस सेंटेंस है. त्यानंतर इन्वर्टेड कॉमा काढून घ्यायचं. दॅट द सन आहे, सेम राहील द सन. तर हे जे राइजेस आहे तिथे ते इवन मध्ये आहे, त्याचं मग चेंज करायचं ना, पास्ट चेंज करायचं करायचं नाही. द सन राइजेस इन द ईस्ट हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, सो याच्यामध्ये काही चेंज करायचं नाही. सेंटेंस ऍज इट इज लिहून टाकायचे आपल्याला, राइजेस इन द ईस्ट. ओके, अशा प्रकारचे सेंटेन्सेस तुम्हाला एग्जाम मध्ये डेफिनेटली विचारले जातात, कारण असे युनिव्हर्सल ट्रूथ असलेले सायंटिफिक फॅक्ट आहे, मॅथमॅटिकल फॅक्ट आहे, असे हिस्टॉरिकल फॅक्ट आहे किंवा हिस्टॉरिकल इव्हेंट्स ज्या पास्ट मध्ये झालेले त्यांचे टेन्स चेंज होत नाही. ज्या टेन्स मध्ये आले ते टेन्स तुम्हाला सेम ऍज इट इज घ्यायचं आहे, ते चेंज करू नका. ओके, नेक्स्ट. ही सेज आय एम प्लेइंग क्रिकेट फुटबॉल, याचे चेंज काय होईल. ही सेज आले सेजेस जेव्हा दॅट, आता इथे आयचं चेंज काय होईल. ही इथे आले एम, तर चेंज करायचं का आपण एमचं बॉल करायचं करायचं नाही, करायचं नाही. आपण मागच्या सेंटेन्स मध्ये काय केलं होतं, एम इथे आलं तर त्याचा वॉज वेअर असं केलं होतं, तर का करायचं नाही. कारण इथे बघा, पे अटेन्शन टुवर्ड्स हिअर, असे मिस्टेक छोटे छोटे होतात आपल्याकडून. सेज आले, सेड असतं तर चेंज करायचं. सेज आहे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, म्हणजे हेच प्रेझेंट मध्ये आहे, पुढचं सेंटेन्स पण प्रेझेंट मध्येच राहील. आता इथे आय साठी एम आलेला आहे, ही साठी इज घ्यायचं, बाकीचं सेंटेन्स ऍज इट इज. फुटबॉल प्लेइंग फुटबॉल. ओके, ही सेज दॅट ही इज प्लेइंग फुटबॉल. हे सगळे सेंटेन्सेस सेम टाइपचे घेतलेले आहे, ज्याच्यामध्ये तुमचे टेन्स चेंज होणार नाही. ओके, वाय? पहिला सेंटेन्स तो होतो युनिव्हर्सल फॅक्ट, दुसरा सेंटेन्स रिपोर्टिंग वर्क प्रेझेंट मध्ये आहे, सो डोंट चेंज द सेंटेन्स टेन्स. आणि तिसरं जे आहे काय होईल इथे, नेहा सेड दॅट आय चे चेंज नेहा नुसार, सो शी ए. आता ही सेंटेन्स बघा, आय रीड न्यूज पेपर डेली, डेली वर्ड आलेला आहे, सो इट इज हॅबिच्युअल ऍक्शन. हे पण लक्षात ठेवा, जेव्हा कधी पण सेंटेन्स मध्ये हॅबिच्युअल ऍक्शन दिलेली आहे तेव्हा पण टेन्स चेंज करायचं नाही. ओके, सो प्रेझेंट टेन्स आहे, सो यूज द सेम. फक्त इथे काय होईल, रीड्स असं लागेल. ओके, आय रीड, आय साठी रीड आलं होतं, पण शी रीड्स असं येईल. न्यूज पेपर डेली, आता हे हॅबिच्युअल ऍक्शन आहे, हे मला कसं कळालं. डेली हे वर्ड आलेलं आहे ना, रोज रोज आपण जे काम करतो ते हॅबिच्युअल ऍक्शन मध्ये येईल. सो अशा प्रकारचे सेंटेन्स, म्हणजे हॅबिच्युअल ऍक्शन आहे किंवा रिपोर्टिंग वर्क ऑलरेडी प्रेझेंट मध्ये आहे किंवा युनिव्हर्सल फॅक्ट आहे, अशा सेंटेन्स मध्ये टेन्स टेन्स चेंज करू नका. ठीक आहे, टेन्स चेंज करायचं नाही. ओके, सो इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड हिअर डायरेक्ट इनडायरेक्ट, आणि आपला वेळ पण संपायला आलेला आहे, संपलाच आहे. ओके, आता कोणाला काही डाऊट असेल सो विद इन 1 or 2 minutes यू कॅन आस्क मी. रीड से, हा इथे कोण आन्सर दिलेला आहे, पी एस, ही सेड ही वॉज प्लेइंग. आता एक्सप्लेन केलं होतं मी आधीच. ओके, करेक्ट इट. ही सेड येणार नाही, तिथे ही सेजच येईल. सेज आहे तर सेजच ठेवायचं, आणि ही इज प्लेइंग असंच ठेवायचं. आणि नेहा सेड जे इथं आन्सर्स आलेले आहेत ना, तेच वाचत आहे मी. रीड्स रीड्स होईल, शी रीड्स असंच राहील ते. ओके, आणखी काही कोणा डाऊट आहे? ओके, सो वी विल एंड हियर मीटिंग. ओके, सर आहेत का? हॅलो.
हाँ मैडम, हाँ सर, हो झालं मॅडम, सर, झालं, तर थांबूयात मग आजच्यासाठी. सर्वांना बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट. एंड करूयात मीटिंग मॅडम, तुमच्याकडून एंड करा मॅडम, तुम्ही मेन होस्ट आहेत. ओके सर, ओके, बाय ऑल ऑफ यू, गुड नाईट.